नमस्कार, तुमका सर्वांगमच्या चॅनलाक आज हांव तुमच्या मुखार हाडून आयल्या पानपळे आणि तांबडी चटणी करची रीत। सकाळींच्या नाश्त्याक ही चटणी पानपळे वट्टू भारी बरी रोस दिता। तर सुरू करया आईचे रांदप। हांवें हांगा 2 कप दोसा रायस 3 घंट्या खातीर बरो क्लीन करून भिजत कांदो वरिल्लो। सडवस जावन आमी पानपळ्या खातीर दोसा रायस यूज करता, पण जाय तर इडली रायजी 1/2 कप घालून 1.5 कप म्हणसर दोसा रायस घाल्यार पणपळे बरे उकलतात। हाची आता उदापाक लावून आम्ही मिक्सर जारान ट्रान्सफर करया। एक तपटी यो तांदू वाटूंक जायना, त्या देखून बॅच वायज तांदू वाटसो। तांदू वाटताना इल्लेशे उदक घाला, मागीर जाय तर चड उदक घालो। वेट पणपळ्या खातीर तांदूळ तिकशे गंध वाटीचे पडता। हांगा म्हणजे पहिले बॅच 1 कप म्हणसर तांदूळ वाटून तयार झाला। तशेंच दुसरो तांदूळ हांव वाटून रेडी करून दवरला। आता वाटिल्ले पीठ एका आयदनान ट्रान्सफर करचे। हांगा कन्सिस्टन्सी एकदम पातळ जायचे पडटा पानपळ्या खातीर। पीठ दाट आसा जाल्यार उदक घालून पातळ करचे। तुमच्या बिझी शेड्युलांत तुमकां सकाळीं उठून पीठ सॉरी तांदूळ वाचून पीठ रेडी करूंक जायना जाल्यार रातींत तांदूळ वाचून पीठ तिकेशे दाट दवरून फ्रिजान दवरचे। त्या टायमार मीठ घालचे न्हय, मीठ दुसऱ्या दिसा पानपाळे करताना उदकान हळट करताना मीठ घालचे। रुचे प्रमाणे मीठ घालून बरें करून साळचे। म्हज्या व्हिवर्सांनी पानपाळे कशें करचें म्हणून कोंकणीन सांगाचें म्हणून रिक्वेस्ट केल्ल्या खातीर ही पानपाळे करची रीत हांव तुमकां सांगून दिवन आसा। तुमकां मस्तू देव बरें करूं। हांगा आमचे पानपाळ्या खातीर पीठ तयार जाल्या। आतां पानपाळ्या करची कायल आसा न्हय, ही आतां स्टोवार दवरची। उपरांत हाका इल्लेशें तेल ब्रशान ती ग्रीस करूं येत। हांवें हांगा पियाव यूज केला, इट्स अप टू यू। कायल उंच जाल्यास 1 कुलेर भर पीठ कान येवन कायलेक बरें करून स्प्रेड करचे। उपरांत 1 मिनटा खातीर दांगणे दापून पानपाळे रेडी जाता म्हणसर रावचे। दांगणे कान पळय आमी पानपाळे हांगा रेडी जाल्यात। ही आमी अशेंच फोल्ड करूं येत नातल्या डायरेक्टली पॅनांत हांव काडून आनी एका प्लेटीर घालूंक जाता। शेंत उरले सकड पिठाचे पानपाळे करचे। पानपळे करूंक बारीक सुलभ। कोणी बिगिनर्स आसात या पहिले पावटी पोळी करतात, तांणी पहिले हे पानपळे करचे शिकल्यार बरें। म्हज्या कॉलेज डेसांत या पहिले पावटी हांव रांदून शिकताना पोळयेंत हांवें केल्ले फस्ट अटेम्प्ट म्हळ्यार पानपळ्या। एक इजिएस्ट वे ऑफ करचे पोळी जावन आसा। सकाळींच्या नाश्त्याक आमी पानपळे करता जाल्यार चटणी इज द बेस्ट कॉम्बिनेशन। अदरवायज चिकनाच्या कडयेंत हे पानपळे एकदम बेस्ट जातात। हांगा हांवें पानपळे करून तयार दवरल्यात। आतां आमी चटणी कशी करची पळया। एका आयदनांत हांगा आमी 1 टेबलस्पून म्हणसर नारळेल तेल कान गेला, ताका 1 टीस्पून म्हणसर उरता दाळ। उरता दाळीचो कलर चेंज जाता म्हणसर इल्लेशे वेळाक रोस्ट करचे। हाचे सांगता 4 तांबडी मिरसांग्यो फ्लेम लो दवरून रोस्ट करची। हांगा मिरसांग चड करपय नासताना रोस्ट करचे। उपरांत हांगा फ्लेम ऑफ करून हे मिक्सर जाराक ट्रान्सफर करचे। ताचे सांगता 1 ल्हानसो कप आमटान घालचे। तशेंच हांवें हांगा 1/2 कप नाल्ल कान गेला। तुमकां चड चटणी जाय जाल्यार इल्लोसो नाल्ल चड घाला आनी 1 ल्हानसो सायजाचो पियाव कट करून घाला। हाचे सांगता रुची प्रमाणे इल्लेशे मीठ घालचे। मीठ चड घालूंक वचनाकात, मागीर जाय जाल्यार पोत्तुनी इल्लेशे मीठ घालूंक जाता। सांगता इल्लेशे उदक घालचे, उपरांत गंध चटणी वाटून काडची। हांगा आमची यमी चटणी तयार जाल्या। एकदम टेस्टी चटणी आसा ही। आमच्या दोसा या मसाल दोसा करतात जाल्यार हिणे ताच्या सांगता ही सेवक बारी बरी जाता। ह्या चटणीक इल्लेशें फोण घालया। हांवें हांगा इल्लेशें तेल कान गेला आनी ताका सासांव तशेंच इल्लेसो बेबो पालो घालून फेटका रेडी केला। ह्यो हाका हाच्या वयल्यान घालया। हांगा आमची चटणी तयार जाल्या, तशेंच पानपाळे तयार जाल्यात। इन केस तुमी के दाळे अशी चटणी करूं ना जाल्यार एक पोटे अशी चटणी करून पळया। एकदम टेस्टी आनी यम्मी आसा। तशेंच तुमकां कशी लागली चटणी म्हणून तुमची फिडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान धाडसिया।
बरोबर असता. आय सॉ युअर व्हिडिओ शॉर्ट अँड स्वीट, तुमका पसंद आयलो म्हणून. पसंद आयल्यावर एक लाईक बटना क्लिक करा. तशेंच यो व्हिडिओ तुमच्या कुटुंबदारांक, मोगाच्या सयऱ्यादारांक फॉरवर्ड करा आनी शेअर करा. सांगता म्हज्या चॅनलाक कोणी नवी आसा जाल्यार डायरेक्ट सबस्क्रायब बटना क्लिक करा. तशेंच नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाकय क्लिक करा. वेगीन येता नव्या रेसिपी वट्टो. टील देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.